आम्हाला मुली मिळावशी इच्छा आहे. आम्ही मोर्चात सामील का झालो? माझं नाव ज्ञानेश्वर भागवत वाघमारे, राहणार सौंदणी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. व्यवसाय शेती आहे. गोर गरिबांना पाहूनच मुली जे व या असतात त्यांना नोकरदार बघून पुरी देतात, पण गोरगरिबाच्या मुलाला मुली देत नाहीत पालक. तुम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्यांना मुली देत नाही असं म्हणणं आहे तुमचं? सरळ सरळ काय मग, म्हणजे कुणाला? फक्त नोकरदाराला शेतकऱ्यांना मुली देत नाही? हा देत नाही. किती एकर शेती आहे तुमची? आमचे थोडे एकर भर आहे. बर, नमस्कार, मी शिलवंत क्षीरसागर. आज या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आमचे नेते आदरणीय रमेश बारसकर साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील ज्या तरुण मुलाची अद्यापही लग्न झालेली नाहीत अशा तरुणांना या ठिकाणी लग्नाकरता मुलगी मिळावी म्हणून आज मायबाप सरकारला या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती अनोख्या अशा पद्धतीनं आम्ही सर्व तरुण मुलं ज्यांची या ठिकाणी अद्यापही लग्नासाठी ज्यांना मुलगी मिळत नाही अशा तरुणांना घेऊन शासनाला याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढण्यात आलेला. तुमचं लग्न झालंय का आणि काय मागणी तुमच्या लग्नात? खऱ्या अर्थानं मी संघटनेचा सक्रिय पदाधिकारी असल्यामुळं माझं लग्न झालेलं आहे, परंतु सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं ज्या तरुण मुलाची लग्न झालेली नाहीत अशा तरुण मुलांना या ठिकाणी बायको मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत असेल किंवा त्यांच्या आईवडिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत असेल, या भारत देशामध्ये आमच्यासारखे कित्येक तरुण ज्यांचं चांगल्या पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे, ज्यांना
शिक्षण होऊन सुद्धा या ठिकाणी नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसल्यामुळे खऱ्या अर्थाने छोकरीचा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यासाठी आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागतंय. फोटो आहे का? फोटो काढले का? आमच्या सरांना फोटो पाहिजे. आपला